मुंबई अंधेरी येथील भारतीय जनता पार्टीचे महामंत्री साई भक्त मुरजी पटेल यांनी धुलीवंदनाचं औचित्य साधून श्री साई समाधी मंदिराचं दर्शन घेतलंय. दरम्यान त्यांनी शिर्डी येथील उदावंत कुटुंबाला सदइच्छा भेट दिली आहे. यावेळी गणपतराव लक्ष्मण शेठ उदावंत, सुनंदा गणपतराव उदावंत, शंकरराव उदावंत, भागवतराव उदावंत, पूजा उदावंत, शीतल उदावंत, साणिका उदावंत, प्रतीक शंकर उदावंत, श्रावणी भागवतराव उदावंत, अंकिता भागवतराव उदावंत, ईश्वरी भागवत उदावंत आदींनी मुरजी काका पटेल व त्यांचे सहकारी शेखर तावडे, अविनाश भागवत यांचा सत्कार करण्यात आलाय. प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत असे साकडे साईबाबांना घातले असल्याचं त्यांनी सांगितलंय. साई चरणी एकच साकडा घातलेला आहे, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी परत देशाची धुरा सांभाळावी, हे साई चरणी एक प्रार्थना केलेली आहे. आज जिथे बसलो आहेत हा माझा एक परिवार आहे, शंकर भाऊ वडील आम्ही सगळे, भागवतजी पूर्ण परिवार, हा माझा परिवार आहे. परिवारासारखा मी गेले कितीक वर्षापासून इथे राहतो. शिर्डीला मी वर्षात 3 ते 4 नक्की यायचे प्रयत्न करतो आणि आमच्या विभागात जवळजवळ प्रत्येक वर्षी 300-400 बस भाविकांच्या शिर्डी दर्शनाला आम्ही पाठवत असतो. लोकसभा निवडणुकी अब की बार 400 हा जो नारा है अपूर्ण होईल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि बाबाकडे प्रार्थना केलेली आहे की परत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी लवकरात लवकर शपथ घेणार ही पूर्ण खात्री मला आहे. प्रत्येक पक्षामध्ये थोडं मागेपुढे होत असतं तिकिटासाठी, पण नीट होईल आणि 4-8 सगळे उमेदवार जाहीर होईल याची मला खात्री आहे. आणि वरिष्ठ पातळीवर सगळी चर्चा चालू आहे. देशाचे नेते आहेत, महाराष्ट्र नेते देवेंद्र फडणवीसजी आहेत, सगळे बसून निर्णय घेतील आणि योग्य निर्णय महाराष्ट्रासाठी होतील याची मला पूर्ण खात्री. प्रत्येकाला तिकीट मागायचा अधिकार आहे. शेवटी निर्णय हा महायुतीचे नेते घेत असतात. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, जेपी नड्डाजी, महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा सगळे बसून योग्य निर्णय घेते. एक साई भक्त आहात लहानपणापासून आणि कुठलाही क्षण असो, क्षण साईच्या चरणी आम्ही येत असतो, बाबाकडे प्रार्थना करत असतो, देशामध्ये सुख आणि शांती व्हावी. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSEB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्त्यार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता, तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99-21-21-95-61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97-67-06-65-85. खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात, तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.